अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यवसाय लांबणीवर, आदिवासींच्या रोजगारावर परिणाम. यावर्षी दरवर्षीच्या सरासरी पावसाप्रमाणे अधिक काळ पाऊस पडला, त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून शेतीला जोडधंदा असलेला वीटभट्टी व्यवसाय सुद्धा लांबणीवर गेला आहे. ग्रामीण भागातील लोक शेतीला जोडधंदा म्हणून वीटभट्टी व्यवसाय करतात, परंतु परतीचा पाऊस उशिरापर्यंत पडल्यामुळे ग्रामीण भागातील वीटभट्टी व्यवसाय लांबणीवर गेला आहे. ठाणे पालघर जिल्ह्यातील लाखो आदिवासी बांधव दरवर्षी या व्यवसायावर काम करून आपला उदरनिर्वाह करतात, परंतु आतापर्यंत परतीच्या पावसाचे चिन्ह दिसत असल्यामुळे वीटभट्टी व्यवसाय दरवर्षीपेक्षा महिनाभर उशिरा सुरू होणार, याचाच परिणाम आदिवासी बांधवांच्या रोजगारावर झाला. यामुळे लाखो आदिवासी बांधवांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे शेतीचे झालेले नुकसान आणि जोडधंदा म्हणून असलेल्या वीटभट्टी व्यवसायाला सुरुवात करायची किंवा नाही या विवंचनेत वीट उत्पादक मालक आहेत. कारण असाच अवकाळी पाऊस पडला तर तयार असलेला लाखो रुपयाचा कच्चा वीट माल मातीमोल होतो, त्यामुळे मुरबाड तालुक्यासह शहापूर, अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, वाडा, मोखाडा व इतर तालुक्यातील आदिवासींच्या रोजगारावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.